आमचा दोघांचे असं आहे दुर्दैव म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला फॅमिलीलाच वेळ खूप कमी मिळतो. त्यामुळे आमचे खूप सगळे ओळखीचे आहेत, खूप लोक आहेत, आम्हाला वाटते की हे सगळे आमचे खूप जवळचे आहेत, पण जवळ येऊन बसायला किंवा पर्सनली बोलायला किंवा मैत्री म्हणतो तशी मैत्री करायला कुणीच नाही. आणि महिलांच्या बाबतीत तर साहेब साहेबांचा आवाज आणि साहेबांचा अवतार बघून यांना कुणी बोलतच नाही. सत्य गोष्ट आहे, सत्य गोष्ट. मला वाटतं एका ते बोलो पण कुणी बोलतच नाही. पण तरी मला आता जयश्री त्यांनी उत्तर दिलं, अवतार यांच्याकडे कोण बघणार, कोण बघणार या रुद्र अवतारे. जयश्री त्यांनी याचं उत्तर दिलं पण यांना लोट्या पठाण सारखं उचलून आणलेलं आहे. यांच्या बापाने माझ्या मित्राचा दात पाडला होता, यांच्या घरात घुसलो याच अवतारावर गेले होते माझ्या घरून. या अवतारावर तुम्ही कशा फिदा झालात, तुमचं काय नेमकं पटवलंय? मगाशी तुम्ही म्हणाल की त्यांनी पटवले तुम्ही पटवले, नेमकं काय म्हणजे लव्ह स्टोरी काय जरा सांगा. हे कसं आहे आमच्या युनिव्हर्सिटी लाईफ मध्ये जेव्हा आम्ही कॉलेजला होतो शिकायला तेव्हा वी बोथ वर ऍक्टिव्हिस्ट, म्हणजे जे पण काही प्रश्न असतील युनिव्हर्सिटीचे कोणतेही प्रश्न असो मी पण पत्रकार होते, आणि कोणते प्रश्न असो ते बिनधास्त त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करायचे. मी माझ्या माझ्या अशाच प्रसंगात आमची भेट झाली आणि ओके मग ते आम्ही खूप वर्ष सोबतच होतो असं नाही, पण नंतर एक दिवस अचानक माझ्या घरी त्या प्रेमाला नजर लागेल असं सोबत होतो. म्हणजे बिलकुल तुम्हाला सांगतो त्या भेट त्या प्रेमामध्ये तुम्ही तुम्हाला मी डंक्याची चोट पे सांगतो, जयश्री समोर आहे तिने मान्य करेल की त्याला 1% सुद्धा म्हणजे अश्लीलता नव्हती. मी असं वाचलेलं असे आहेत की मुलींना ना किंवा मुलांना म्हणजे खास करून मुलींना ते असं कधीच फार इंटिमेट किंवा असं त्यांना मला काही असं ते काही सगळ्यात सुंदर मुली तर डेंटलच्याच असायच्या तेव्हा. नाही मी असा किस्सा वाचला, मी असा किस्सा वाचलेला की मॅडम तेव्हा कॉलेजला असताना एखादं आंदोलन करत होत्या पोलीस स्थानकामध्ये, त्या नेतृत्व करत होत्या आणि त्यांचं बोलणं तुम्ही कुठे ऐकत होता आणि तुम्ही मग अरे ये कोण आहे ह्या, ही कोण आहे बाबा मुलगी आणि ही इतकं छान बोलते आणि इतकं हे, तर ते तिकडे पहिली नजर मी काहीतरी झालं होतं असं वाटतं. ते खरं आहे की कसं आहे की मुलं खूपच त्या काळामध्ये ना ते खूप लाईफ वेगळा होता आणि आम्ही त्यावेळेस ॲक्टिव्हिस्ट होतो, कारण ती लढाई आमची जी शिक्षणाची होती ना पेन पुस्तक वही आणि मुलांचे डबे अशीच लढाई असायची, मुलांचे जेवण एक डब्यात चार जण शेअर करायचे, परीक्षांमधले म्हणजे गुणांकन विद्यार्थ्याचं तोंड बघून किंवा श्रीमंत गरीब बघून होऊ नये अशी ती लढाई असायची. आणि त्याच्यामध्ये माय काय होतं ते उत्तर पुस्तिकांची छायांकित प्रत मिळावी असा तो लढा होता. आणि त्या लढ्यामध्ये आम्ही खूप अग्रेसर होतो, पी सी अलेक्झांडर साहेब गव्हर्नर होते आणि पार्टी करून प्रकरण उच्च न्यायालयात टाकलं, उच्च न्यायालयात होतं आणि त्यावेळेस मुलांना अटक झालेली होती. अटकेच्या वेळेस जयश्री पोलीस स्टेशनमध्ये होते आणि तिथून प्रेमाचा विषय पुढे गेला. त्या चळवळीतली दोन मुलं परत सांगतो तुम्हाला लोकमतवर पहिल्यांदा फक्त नावं घेणं बरोबर राहणार नाही, दोन मुलं त्या चळवळीतली महाराष्ट्राचे दोन वेळेस आमदार आहेत आणि ती दोन मुलांपैकी एक आदिवासी समाजाचा आहे एक मराठा समाजाचा आहे. तिथे जात म्हणून कधी जगलो नाही सांगायचं तात्पर्य. त्याच्यामुळे त्या मुमेंट जे होत्या ना त्या अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो आपण नजर लागेल अशा विषयांशी जगणं म्हणजे झगडणाऱ्या होत्या. पण असं नाही की कुठेतरी जायचं भेटायचं असं नाही, सहज भेटायचं सहज दिसतायचं, सहज भेटायचं सहज दिसतायचं. आणि नंतर व्हॅकेशन मध्ये घरी गेले तर पूर्ण ताफाच घरी आम्ही घरात घुसत गेलो. पण घरी नेमकं बिग बॉस कोण आहे, कारण मगाशी बिहाइंड द कॅमेरा जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी तुम्ही म्हणत होता ये माझ्या डोक्यावर तर बसतेस तू आता इथे बस, सो घरी बिग बॉस कोण असतात, त्या सतत तुमच्या डोक्यावर बसलेले असतात? बिग बॉस असं नाही, मी सांगते ज्याची बाजू खरी आहे. नाही 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 बघा हे बघा ज्याचे म्हणजे लॉजिकली ज्याचं बोलणं खरं आहे ते मानलं जातं. काय सांगायचं तुम्ही म्हणाल म्हणजे बिग बॉस कोण आहे, तर आता युना झाला. युना झाला मला सांगतो ते एका कुणीतरी व्हिडिओ वाला ते भेटायला आला होता तर मिलियन्स मध्ये व्ह्यू गेले. हम जो डाकू के खानदान से हमें कोई खौफ नहीं, असं माझी छोटी मुलगी युना 4 वर्षाची आहे तिनं माझा आवाज स्वीकारला. मी जसं त्याच्यामुळे असं बॉस वगैरे काही नाही, तिथे थॉटफुल लाईफ आहे आणि लाईव्ह लाईफ आहे, जिवंत जीवन आहे. अगदी शेवटचं प्रपोज कुणी कुणाला केलं होतं आणि
गुणरत्न सरांना प्रश्न आहे की जयश्री पाटलांवरती किती प्रेम आहे ते आम्हाला एखाद्या गाण्यात ऐकायला आवडेल. बघा, कोणी कोणाला काय केलं होतं ते म्हणण्याच्या अगोदरच छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठामध्ये आपले काय नाव नाकाडे सर, शिवराजी नाकाडे आदरणीय पूजनीय कुलगुरू, आणि तो काळ आणि त्या काळात केलेले संघर्ष लक्षात घेता, कॉम्पिटिशन फीसचा लढा लक्षात घेता, जयश्रीला प्रपोज करण्याच्या अगोदरच सगळ्या स्टुडंट्स कम्युनिटीने फ्रेटर्निटीने मान्य केलं होतं की जयश्री गुणरत्नची बायको होणार. त्याच्यामुळे प्रपोज करण्याची वेळच कधी आली नाही. ऑटोमॅटिक म्हणजे नॅचरल प्रपोज करण्याच्या आधीच यांनी एकदा एसटीडी बूथमधून, मी सांगू एसटीडी बूथमध्ये, पूर्वी फोन मोबाईल नसायचे, एसटीडी बूथ असायचा, तर चौकणी त्याला काच असायचा थोडा, तर यांनी म्हणजे यांच्या आईला फोन लावण्यासाठी म्हणून मध्ये गेले आणि नेलं आणि माझ्या खांद्यावर हात टाकला आणि आईला फोन लावला आणि मला म्हणाले बोल बोल बोल, माझ्या आईला बोल, ऐकत नव्हतं, लहान भाऊ मला असं डायरेक्ट फोन लावून ऐकत नव्हतं, तर ऐकायला लावलं आणि तसं ते झालं, ओके झालं. कशाला तेवढा डायरेक्टच आईलाच भेट घालून म्हणजे फोनवर बोलणं करून दिलं आणि सांगितलं की ही ही आहे. आता जयश्रीबाईंवर किती प्रेम आहे आणि ते गाण्यातनं व्यक्त करायचंय आज तुमचं प्रेम? नाही यार, गाण्याचं नाही, मी तुम्हाला एकच सांगतो, प्रपोज पण केलं नाही करायचं तशी वेळ आली नाही, तर आता हा प्लॅटफॉर्मवर तुम्ही, ही संधी आहे लोकमत फिल्मीच्या निमित्ताने, एक फिल्मी स्टाईल मध्ये जरा होऊन जाऊ दे. नाही पा, आता बघा, आता काय प्रपोज करायचं, दोन लेकर दोन औलादी झाल्या, एक औलाद लंडनला शिकायला जायला निघाली. फिल्मी अंदाज मध्ये तुम्हाला पाहिजे तर मी पप्पी घेऊन देतो. गाणं यार, गाणं आहे ना, शायरी येते, हम गाना नहीं जानते, डाकू के खानदान से बजाना जानते है. आई लव यू जयश्री, आई लव यू. एखादी शायरी कारण तुम्ही त्याबद्दल खूप, जाणे दो यार, आधी टाइम खत्म हो चुका है. एक एक शायरी, जाता जाता एक शेवटची शायरी. हे पहा, मी खूप खूप जयश्रीवर प्रेम करतो आणि वी हॅव व्हेरी ओपन थॉट्स, ओपन माइंड, और एक ही कहता हूँ जयश्री के बारे में और दुनियादारी के बारे में भी. जयश्री ने मुझे एक सिखाया, इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं. क्या बात है जयश्री भाई, सरानी व्यक्त केलं तुमच्याकडनं काय प्रेमाची भावना आहे? प्रेमाची भावना, घरी आहेत दोन प्रेमाच्या भावना. अजून प्रेमाची भावना काय अजून? नको नको नको, दुसरा करता येणार नाही, तिसरी भावना नको, आता बस झालं, दोन भावना आहे.